27 अक्टूबर से राज्य परिवहन निगम के कर्मचारी शासकीय सेवा में शामिल करने और बकाया वेतन देने की प्रमुख मांगों को लेकर हड़ताल शुरू किया है। आज 17वें दिन पंडाल में कर्मचारी दिखाई पड़े। महिला कर्मचारी अपनी आप बीती बताते हुए आंखों में पानी दिखाई दिया। पवनी शहर में SG डिपो बंद रहने की वजह से बस स्टैंड खाली था। SG बस स्टैंड के आगे पंडाल में कर्मचारी हड़ताल पर बैठे हैं। आमची फक्त एकच मागणी आहे की आमचं STच्या राजस्थानमध्ये विलीनीकरण झालं पाहिजे। आतापर्यंत आम्ही खूप सहन करत आलेलो आहे आणि आता आमचं हे विलीनीकरण होईल तेव्हाच आमचं काहीतरी फायदा होईल। याच्यामध्ये आमच्या लेकर बाळा आम्ही कसं पालन पोषण करतो आणि कसं शिक्षण देऊन राहिलो आम्ही त्यांना, हे आमचं आम्हालाच माहिती। तरी आमचं हे सरकारने एवढी आमची मागणी पूर्ण करावी। दामोदर नागपूर आहे, मी पवनी आगाराची वाहक आहे। आज आमचा विलनीकर आज संपाचा 18वा दिवस चालू आहे, तरीही शासन आमच्याकडे कसे हे आझाद मैदानावर आमचे जे कर्मचारी आहेत ते पावसात भिजले की काय, कसे जेवण करतात, ते कसे राहतात, हे अजूनही त्यांचं आमच्या ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष नाही। तरी मी तुमच्याद्वारे त्यांना असं सांगू इच्छितं की त्यांनी 2 मिनिटासाठी पुरुषित करून आमच्या कर्मचाऱ्यांकडे भेट घ्यावे आणि त्यांची काय मागणी आहेत त्या त्यांनी ऐकून घ्याव्या। पवनी से BCN न्यूज के लिए प्रदीप घाटगे की रिपोर्ट।